हॅलो माय फ्रेंड्स, माय नेम इज रवी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जेवढे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत अर्थवरती, त्यांना कशाप्रकारे क्लासिफाय केले गेले आहे. आर एस व्हिटेकरनी कशाप्रकारे ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला 5 किंगडममध्ये डिवाईड केले आहे. पण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नॉन कॉर्डेट्सला ॲनिमल किंगडममध्ये कशाप्रकारे क्लासिफाय केले गेले. सो किंगडम ॲनिमेलिया, किंगडम ॲनिमेलियाचं क्लासिफिकेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. किंगडम ॲनिमेलिया इज डिवायडेड इंटू 2 सब ग्रुप्स. द फर्स्ट ग्रुप इज प्रोटोझोआ, अँड द सेकंड ग्रुप इज मेटाझोआ. हे क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवरती केलेलं होतं? सेलच्या बेसिसवरती, सेल टाईपच्या वरती. जेवढे पण प्रोटोझोआमधले ऑर्गॅनिझम्स आहेत ते सर्वचे सर्व युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. यू प्रोटोझोआन्स आर युनिसेल्युलर. आणि तेच ऑर्गॅनिझम जे मेटाझोआमध्ये प्रेझेंट आहेत ते मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. म्हणजे किंगडम ॲनिमल आहे इज डिवायडेड इंटू 2 सब ग्रुप्स ऑन द बेसिस ऑफ देअर सेल टाईप. प्रोटोझोआ इज युनिसेल्युलर अँड मेटाझोआ इज मल्टीसेल्युलर. फर्दर ऑन, द मेटाझोआ इज ऑल्सो डिवाइड इंटू 2 सब ग्रुप्स, दॅट इज पॅराझोआ अँड वन अदर इज यू मेटाझोआ. किंगडम ॲनिमलला सर्वात आधी ऑन द बेसिस ऑफ सेल्सवरती डिवाईड केलं गेलं, त्यानंतर मेटाझोआ आणखीन 2 सब ग्रुप्सवरती डिवाईड केलं गेलं ऑन द बेसिस ऑफ देअर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. आता लेवल ऑफ ऑर्गनायझेशन्स काय असतात? सेल्युलर लेवल, त्यानंतर टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन्स, त्यानंतर ऑर्गन सिस्टीम, ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आणि ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन्स. हे काय असतात? जसं की जेवढ्या पण व्हायटल ॲक्टिव्हिटीज राहतात ते जर सेल्युलर, म्हणजे एका सेल्समध्ये परफॉर्म, एक सेल परफॉर्म करत असेल तर त्याला म्हणतात सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे जसं की एकच सेल व्हायटल ॲक्टिव्हिटीज, पूर्ण व्हायटल ॲक्टिव्हिटीज जर परफॉर्म करते, कोणत्या कोणत्या? एक्सक्रेशन, रिस्पिरेशन आणि त्यातच रिप्रोडक्शन, अशा व्हायटल ॲक्टिव्हिटीज जर एकच सेल परफॉर्म करते तर त्याला अशा सर्व ॲक्टिव्हिटीज एका सेलमध्ये होत असते त्याला सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं. तर पॅराझोआ झाले सेल, पॅराझोआमध्ये कधी टिश्यू बनलेच नाहीत कारण की ते सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशनच्या समोर कधी गेलेच नाहीत. म्हणजे पॅराझोआमध्ये कोणतं ऑर्गनायझेशन आहे? सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. आणि यू मेटाझोआमध्ये टिश्यूज, ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन प्रेझेंट. त्यानंतर यू मेटाझोआ इज ऑल्सो फर्दर डिवायडेड इन टू 2 ग्रुप्स. दिस ग्रुप्स इज बेस्ड ऑन द सिमेट्री. ऑन द बेसिस ऑफ सिमेट्री द यू मेटाझोआ इज फर्दर इज डिवाइडेड इंटू 2 ग्रुप्स. फर्स्ट इज द रेडिएटा अँड अनदर वन इज बायलॅट्रिया. रेडिएटा अँड बायलॅट्रिया. आता रेडिएटा आणि बायलॅट्रिया हे दोन्ही बी सेमच सिमेट्री आहे. म्हणजे सिमेट्री म्हणजे काय? की जर समजा एक ॲक्सिस आपण जर पास करत आहोत एखाद्या ॲनिमलमधून आणि त्याला जर त्या ॲक्सिसमधून कट करत आहोत 2 पार्ट्समध्ये, तर त्या दोन्हीचे दोन्ही पार्ट्स त्याचे इक्वल पार्ट्समध्ये डिवाईड होतील. इक्वल पार्ट्स. हा जर पेन आहे, हा जर याला जर मी एक लॉन्जिट्युडनल ॲक्सिसनी असं कट केलं तर हा त्याचा दोन्ही पण पार्ट्स, इकडचा पण आणि इकडचा पण, एकाच ॲक्सिसमधून पास होणारा पार्ट्स एक इक्वल पार्ट्समध्ये डिवाईड होतील. अशा सिमेट्रीला म्हणतात बायलॅटरल सिमेट्री, रेडिएशन. आता हे दोन्ही सिमेट्री एकच आहेत पण डिव्हिजन का बरं वेगवेगळं? कारण की रेडियल सिमेट्री हे फक्त अशा ॲनिमल्सला सिमेट्री करते की जे ॲनिमल्स फास्ट मुव्हिंग ॲनिमल्स आहे, आणि बायलॅटरल सिमेट्री अशा ॲनिमल्सला की जे ॲनिमल्स स्लो मुव्हिंग ॲनिमल्स आहेत. त्यानंतर बायलॅट्रिया इज ऑल्सो फर्दर डिवायडेड इन टू
टू पार्ट्स, प्रोटोस्टोमिया एंड अनदर वन इज ड्यूटेरोस्टोमिया. प्रोटोस्टोमिया आणि ड्युटेरोस्टोमिया. आता प्रोटोस्टोमिया आणि ड्युटेरोस्टोमिया काय आहेत? प्रोटोस्टोमिया म्हटलं म्हणजे असे ॲनिमल्स जे की ज्यावेळेस गॅस्ट्रोलेशनचे प्रोसेस, ज्यावेळेस ग्रॅस्ट्रोलेशन होते ना, म्हणजे झायगॉट, झायगॉटचं क्लेवेज होऊन मोरूला तयार होते, मोरूलाचं क्लेवेज आणखी होते ब्लास्टोला तयार होते, त्यानंतर ब्लास्टोपोर, ब्लास्टोकोल. ज्यावेळेस ब्लास्टोकोल गेव राईज टू माउथ, जर ब्लास्टोकोलपासून जर माउथ बनत असेल ऑर्गॅनिझमचं, तर ते ऑर्गॅनिझम झाले प्रोटोस्टोमिया. ब्लास्टोकोलपासून जर माउथ बनत असेल तर ते ऑर्गॅनिझम झाले प्रोटोस्टोमिया. त्यानंतर ड्युटेरोस्टोमिया कोण झाले? जे म्हणजे ब्लास्टोकोलपासून जर ॲनस बनत असेल, जर ॲनस बनत असेल तर त्या ॲनिमल्सला म्हटलं जाते ड्युटेरोस्टोमिया. फर्दर प्रोटोस्टोमिया इज ऑल्सो डिवाइडेड इन टू थ्री पार्ट्स, ऑकोलोमेट, सुडोकोलोमेट त्यानंतर यू कोलोमेट. ड्युटेरोस्टोमिया इज ऑल्सो डिवाइडेड इन टू वन पार्ट, वन ग्रुप, दॅट इज यू कोलोमेट. आता क्वेश्चन अराइजेस असा होतो की प्रोटोस्टोमिया म्हटला यू कोलोमेट आणि ड्युटेरोस्टोमिया म्हटला यू कोलोमेट, हे डिफरन्स का हवा आहे, म्हणजे याच्यात काय असे फॅक्टर्स डिफरन्स आहेत? तर यू कोलोमेट प्रोटोस्टोमिया म्हटला हा सायझोस कोलोमेट आहे. सायझोकोलोमेट आणि त्यानंतर यू कोलोमेट ड्युटेरोस्टोमिया म्हटला एंटेरो एंटेरोकोलोमेट. त्याआधी मी सांगतो की मी सांगू इच्छितो की कॉलम सिलोम काय असतं. सिलोम म्हटलं म्हणजे की जे आपल्या पॅराइटल लेअर आणि विसरल पॅराइटल पेरिटोनियम आणि व्हिसरल पेरिटोनियमच्या मधातली जी कॅव्हिटी असते, बॉडी कॅव्हिटी, त्याला कोलम असलं असं म्हटलं जातं. पण ते दोन्ही पण लेयर्स हे मेसोडर्म लेयरने लाईन झालेले पाहिजे. एक डायग्राम काढतो, झाली थोरॅसिक कॅव्हिटी आणि हे आपली आहे ॲलिमेंटरी कॅनल. जे बॉडी वॉलची आतली लेयर आहे त्याला म्हणू आपण पॅराइटल पेरिटोनियम. आणि जे एलिमेंटरी कॅनलची आउटर लेयर आहे त्याला आपण म्हणू विसरल पेरिटोनियम. आता या दोन्ही लेयरच्या मधात जी कॅव्हिटी आहे आणि ही दोन्ही पण लेयर मेसोडर्म लाईन झालेल्या आहेत, या मेसोडर्म दोन मेसोडर्म लेयरच्या मधात जी कॅव्हिटी असते त्या कॅव्हिटीला आपण कोलम असं म्हणतो. तर ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये कोलम नसतो, जे की ज्यांचे इंटेस्टाईन आणि ज्यांची ॲलिमेंटरी कॅनल आणि त्यानंतर बॉडी वॉलमध्ये गॅप नसतो, अशा ॲनिमल्सला असिलोमेट असं म्हटलं जाते. त्यानंतर असे ॲनिमल्स की ज्यांच्यामध्ये कोलम तर असतो पण पूर्णता प्रेझेंट नसतो, पूर्णता म्हणजे म्हटलं म्हणजे कसं की काहीतरी गॅप्स, जसं की आता ॲस्केरिस, ॲस्केरिसची डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये कसं राहते, हे असते त्यांची ॲलिमेंटरी कॅनल आणि लगेच जे वॉल राहतो, जे ॲस्केरिसची बॉडी वॉल राहते तेच ॲलिमेंटरी कॅनलला अटॅच झालेली असते. पण काही ठिकाणी अशा प्रकारचे पाऊचेस अशा प्रकारचे पाऊचेस आपण, तर अशा कोलम सिलोमला आपण सुडो
सुडो कोलोमेट असं म्हणतो. त्यानंतर यू कोलोमेट, यू कोलोमेट म्हणजे जे हे एक्झाम्पल ऑफ ह्युमन बिंग्स ज्यांच्यामध्ये कॅव्हिटी पूर्णतः प्रेझेंट सिलोम असतो त्याला सिलोमेट ॲनिमल्स म्हणतात आणि ट्रू सिलोमला सिलोमेट ॲनिमल्स असं म्हटलं जाते. त्यानंतर सायझोसिलोमेट आणि इंट्रोसिलोमेट काय आहेत. सायझोसिलोमेट पूर्णतः आपल्या सर्वांनाच हे असं माहीत आहे की आपली जी पूर्ण बॉडी आहे ते तीन जम लेअर्सपासून बनलेली आहे. एक एक्टोडम, त्यानंतर मिझोडम आणि थर्ड एंडोडम. जे आउटर लेअर आहे त्याला म्हणतात एक्टोडम, जे म्हणतात जे इनर लेअर आहे त्याला म्हणतात एंडोडम, आणि या दोघांच्या मधात जे लेअर आहे त्याला म्हणतात मेझोडम. मेझोडम आपण पाहत होतो सायझोसिलोमेट. तर बऱ्याच वेळेस काय होते, आता पूर्ण जी आपली बॉडी आहे ती तर लेअर जम लेअर्सपासून बनलेली आहे. तर जे बॉडी वॉलची कॅव्हिटी आहे अशा प्रकारची जी कॅव्हिटी आहे जे परा विसरल लेअर ते पण मेझोडमपासून बनलेले आहे. त्यानंतर जे पराइटल लेअर आहे ते पण मेझोडमपासून बनलेले आहे. याचा आपण एक ट्रान्ससेक्शन असा व्ह्यू घेऊ, ट्रान्सवर्सल सेक्शनचा व्ह्यू घेऊ. तो आहे अशा प्रकारचा, जर बॉडी कॅव्हिटी मेझोडममध्ये अशा प्रकारची बॉडी कॅव्हिटीमध्ये जर अशा प्रकारे गॅप दिसत असतील, अशा प्रकारे कुठं कुठं पाउचेस असे तर अशी बॉडी कॅव्हिटीला सायझोसिलोमेट असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर एंट्रोसिलोमेट. जर समजा जे गट आहे, जर एक्टोडमपासून जर सिलोम राईज होत असेल, एक्टोडमपासून जर सिलोम राईज होत असेल तर अशा बॉडी कॅव्हिटीला एंट्रोसिलोमेट असं म्हटलं जाते. जे एंडोडमच्या लेअरपासून जर सिलोम राईज होत असेल तर त्याला एंट्रोसिलोमेट म्हटलं जाते. आणि तेच जर मेझोडमच्या मधात काही जर पाउचेस प्रेझेंट असतील सिलोमचे तर अशा पाउचेसच्या कॅव्हिटीला सायझोसिलोमेट असं म्हटलं जाते. त्यानंतर जेवढे पण कॉर्डेट्सचे फायलम्स आहेत ते कशाप्रकारे या ग्रुप्समध्ये डिवाईड केलेले आहेत. जे फर्स्ट फायलम आहे प्रोटोझोआ, फर्स्ट फायलम प्रोटोझोआ. त्यानंतर सेकंड फायलम जो पॅरिझोआ सबकिंगडमचा सेकंड फायलम आहे पोरिफेरा. सेकंड फायलम पोरिफेरा. त्यानंतर रेडिएटरचा थर्ड फायलम आहे स्नाइडेरिया. अँड देन इज फोर्थ टीनोफोरा. जे असोलिमेट ऑर्गॅनिझम्स आहेत त्यामध्ये एक फायलम येते प्लॅटीहेल्मिंथिस. त्यानंतर जे सुडोसिलोमेट आहेत त्यामध्ये एक ॲस्क हेल्मिंथिस मध्ये जे पण ऑर्गॅनिझम्स येतात ते सर्वचे सर्व सुडोसिलोमेट. त्यानंतर प्रोटोस्टोमियाच्या सायझोसिलोमेट मध्ये तीन ग्रुप्स येतात. ॲस्क हेल्मिंथिस नंतर ॲनलिडा आणि मॉलुस्का. दीज आर द फायलम विच इज बिलॉंग टू द प्रोटोस्टोमिया ऑफ यूसिलोमेट. आणि त्यानंतर ड्युटेरोस्टोमियामध्ये आणखीन परत तीन ग्रुप्स होतात. इकायनोडर्मेटा
हेमी कॉर डाटा, त्यानंतर कॉर डाटा, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा आणि एक हा बारा. जेवढे पण अकरा फायलम्स आहेत ॲनिमल किंगडम्समध्ये कॉर्डाटा सोडून, हे सर्वचे सर्व नॉन कॉर्डाटाच्या क्लासिफिकेशनमध्ये येतात. म्हणजे हे एकपासून तर अकरापर्यंतचं क्लासिफिकेशन हे आपण आतापर्यंत नॉन कॉर्डाटचं क्लासिफिकेशन पाहिलं. तसं जर वास्तविक जर पाहिलं तर नॉन कॉर्डचे ॲप्रॉक्सिमेटली 30 फायलम्स आहेत, 30 फायलम वेगवेगळे. पण मेजर आणि मायनर फायलाचा कधी विचार केला, मेजर फायला म्हणजे कोणत्या, की जे ऑर्गॅनिझम जे इकोनॉमिक सिस्टीममध्ये पाहिल्या जातात, बायोडायव्हर्सिटीमध्ये इन्वॉल्व्ह आहेत, आणि जे ज्या ॲनिमलचे नंबर हे जास्तीत जास्त व्हरायटीमध्ये सापडतात इंडिव्हिज्युअल नंबर्स, तर अशा ॲनिमल्सलाच म्हणजे हे ते ॲनिमल्स हे ते ऑर्गॅनिझम जे प्रोटोजोआ पेरिफोरा या पहिल्या म्हणजे हेमिकॉर्ड प्रोटोजोआपासून तर हेमिकॉर्डेटपर्यंत जे ॲनिमल्स मेजर फायला परफॉर्म करतात त्याच ॲनिमलचा आपल्याला स्टडी करायचा आहे. बाकी जे 30 हे 11 सोडून जे फायलम्स आहेत ते मायनर फायल आहेत, त्यांचे बस काहीतरी स्पेसीजच आहेत असे की आपल्या नॉन कॉर्डच्या फायलममध्ये सापडतात, म्हणून त्यांना एक्सेप्शन सोडून आपल्याला या प्रोटोजोआपासून तर हेमिकॉर्डेट्सपर्यंत नॉन कॉर्डाटाचा स्टडी आहे. इट्स ऑल अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ नॉन कॉर्डाटा. सो थँक्यू.